नमस्कार मित्रो, मी राज अक्केवटे तुम्हा सर्वांचं लोकायन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आपण सुरू केले राज्यसेवा मुख्यसाठी SC&NC सिरीज. मागच्या व्हिडिओमध्ये आपण SC&NC पूर्ण स्ट्रक्चर आणि त्यासाठी आवश्यक सगळ्या टिप्स पाहिल्या. या व्हिडिओमध्ये आपण भ्रष्टाचार एक टॉपिक पकडून अगदी त्याचं डिटेल विश्लेषण पाहणार आहोत. सुरुवात कशी करावी, बॉडीमध्ये काय लिहावं, एंडिंग कशी करावी आणि वेगवेगळे कोणते कोट्स यामध्ये आपल्याला वापरता येतील, काही कोणत्या प्रकारे आपल्याला हा आपला एसे थोडा इनोव्हेटिव्ह आणि चांगला करता येईल याचं एकंदरीत सखोल विश्लेषण आणि आपण एकंदरीत माहिती पाहणार आहोत. तर चला मित्रांनो पाहूया भ्रष्टाचार हा आपला टॉपिक. तर मित्रांनो MPSC ला एकंदरीत एखादा टॉपिक सखोल न विचारता असा ब्रॉड व्ह्यू अपेक्षित आहे. तर सर्वात महत्वाचं आपण बोललो की 4 पेजेस मध्ये आपल्याला साधारण निबंध करायचा आहे किंवा साधारण 3.5 पेजेस मध्ये आपल्याला हा निबंध इथपर्यंत पोहोचवायचा आहे. टोटल 7-8 पॅरेग्राफ करायचे. सर्वात महत्वाचं पहिल्या पेजवर आपण पाहिलं की असं आपण इथं भ्रष्टाचार नावाचा टॉपिक लिहिणार आहे आणि त्याला थोडासा रंगीबेरंगी करून आपण इथं लिहिणार आहे. क्वेश्चन नंबर लिहायला अजिबात विसरायचं नाही. तर भ्रष्टाचार पहिल्या पॅरेग्राफ मध्ये मित्रांनो भ्रष्टाचाराची डेफिनेशन देत आली. भ्रष्ट असा आचार म्हणजे भ्रष्टाचार किंवा कोणत्याही पदाचा गैरवापर करून अयोग्य मार्गाने एखाद्या साधनांचा वापर आपल्यासाठी करणं किंवा पैसे मिळवण्याचा हेतू ठेवणं हा सुद्धा भ्रष्टाचार. असं नाही की एक स्पेसिफिक किंवा टेक्निकल डेफिनेशन अपेक्षित आहे. अगदी साधी सोपी आणि सिम्पल तुम्ही त्या ठिकाणी डेफिनेशन देऊ शकता. त्यानंतर पहिल्या पॅरेग्राफ नंतर ह्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये इथे एखादा भ्रष्टाचाराचा कोट देता आला तर किती छान होईल बघा. म्हणजे एसे केसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावणी राख. अगदी एखाद्या साधू संतांनी म्हटलेलं एखादं चांगलं कोट आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर या पॅरेग्राफमध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं सांगितलेला एखादा रिपोर्ट किंवा इंडेक्स आपण या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर डेफिनेशन अजून कोणती देता येते बघा. पॉवर डझंट करप्ट पीपल, पीपल करप्ट पॉवर. पुन्हा अब्यूज ऑफ पॉवर अँड ऑथॉरिटी इज इक्वल टू करप्शन असंही देता येतं. किंवा पॉवर असणाऱ्या लोकांनी अप्रामाणिकपणे वागणे आणि याची सुरुवात सार्वजनिक गोष्टी स्वतःसाठी वापरण्यापासून होते अशा प्रकारचे डेफिनेशन आपण देऊ शकतो. आता बघा इंडेक्स ऑफ करप्शनमध्ये 2019 मध्ये 180 देशापैकी भारताचा क्रमांक 80 होता. तर 2020 तो 86 नंबरला गेलाय. तर हा इंडेक्स ऑफ करप्शन ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलला दिलाय. ते लगेच तुम्ही इथे लिहायचं ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आणि त्याला लगेच हायलाईट आपण करायची आहे. आता इथं बघा पुढच्या पेजवर इथं आपण घेणार कॉजेस मुद्दा. पहिला पॅरेग्राफ कॉजेस ऑफ करप्शन कसं एक एक उलगड चाललो बघा. इंट्रोडक्शन, मग त्याची करंट सिनॅरिओ आणि आता गेलो आपण कॉजेस. तर पुढच्या पेजवर आपण त्याला बघू आपण कॉजेस कसं करणार. तर चला ह्या पेजवर आपण काय करणार आता कॉजेस हा मुद्दा घेणार. तर अगेन मी तुम्हाला बोललो तसं कॉजेसला गोल करायचा असा घ्या ब्रॅकेट खाली आणि इथं एक 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 कॉजेस आपण आता उलगडत चालायचे. कॉजेस काय काय मांडणार बघा आपण. पहिलं कॉजेस आहे पॉलिटिकल, इथं दुसरं, इथं तिसरं. आता अजून एक इंटरेस्टिंग कसं करता येईल बघा वेगळ्या पद्धतीनं इथं टाकायचं कॉजेस. वेगवेगळे चला इथं टाकू आपण पॉलिटिकल, त्यानंतर सोशल, पर्सनल असे वेगवेगळे मुद्दे. आता ह्या परत पॉलिटिकल मध्ये काही करणं. तर चला पॉलिटिकल मध्ये काय पाहू शकतो आपण. ब्लॅक मनी करायचं आहे किंवा नेते किंवा उच्च अधिकारी त्यांचं असणार बर्डन किंवा लोकांनी राजकीय हेतून आपल्याला दिलेली लाज असेल तर यासारख्या गोष्टी आहेत ते करप्शनच्या त्या येतात. इकॉनॉमिक मध्ये बघा कमी पगार आहेत त्यामुळेच तर प्रमुख भ्रष्टाचार होत असतो. किंवा हाय शेअर ऑफ इन्फॉर्मल सेक्टर अशा गोष्टी इथं आपण टाकू शकतो. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पाहू शकतो की पॉलिटिकल इंटरफेअर होतो, ज्युडिशियलचा फेल्युअर आहे आणि शैक्षणिक मध्ये बघितलं आपण फेल्युअर ऑफ एज्युकेशन सिस्टम असे वेगवेगळे मुद्दे देऊन आपण या ठिकाणी ते मांडू शकतो. तर आता यानंतर आता हे कारण झाली. आता यानंतर स्टेप टेकन बाय गव्हर्नमेंट. आता यासाठी गव्हर्नमेंटने काय स्टेप घेतल्या, स्टेप टेकन. आता याला असं बॉक्स करायचं की आता गव्हर्नमेंटने काय काय स्टेप घेतल्या
चला आपण इथे या ठिकाणी एक 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 मुद्दा असा मांडायचा, दिसायला पण छान वाटतं. आणि हे सगळं पूर्ण पेन्सिलनं करायचं मित्रांनो. स्टेप टेकनला इथं डबल अंडरलाईन करा पेन्सिलनं, असा एक बॉक्स करा आणि हे सगळं अशी एक डायग्राम तयार करून घ्या. आणि ह्यात एक एक मुद्दा बघा, आरटे ऍक्ट आहे 2005 आपला, त्यानंतर लोकपाल आणि लोकायुक्त ऍक्ट आहे 2013, त्यानंतर आपला मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 आहे, त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988 आहे, तो सुद्धा यासाठी आपण देऊ शकतो. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशननं किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय रिफॉर्म केले, हे स्टेप टेकन बाय गव्हर्नमेंट केला आपण. चला तर आता त्यानंतर घेऊया नेमकं आता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय चेंजेस इन ऍडमिनिस्ट्रेशन, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय बदल झाले, तर हे बदल पण आपण मांडू शकतो अशा पद्धतीने. तर काय काय केलं बघा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, ई गव्हर्नन्स आणले आपण, डीबीटी आणले डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आपण आणले जाप जनधन आधार मोबाईल, gov.in आणले आपण, आणला लोकसेवा हक्क अधिनियम. आणि हे सगळे मुद्दे मांडल्यानंतर ते मुद्दे आपण खाली एक्सप्लेन ज्यावेळी करणार आहे, ते प्रत्येक मुद्द्याला आपण अंडरलाईन करणं मित्रांनो अपेक्षित आहे. त्यानंतर कॉजेसमध्ये आणि काय बघा, लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी, डिस्क्रिप्शन पॉवरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्यानंतर आहे टाईम लिमिट, एखादी गोष्ट लवकर करावी वाटते लोकांना, पटनीश काम करून घ्यावं, त्यासाठी भ्रष्टाचार होतो. आणि यासाठी आता नेमकं काय करावं, गव्हर्नमेंटनं तर केलं तर एक नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, तर सुरुवातीला आपण आपल्या हक्काबाबत जागृत व्हायला पाहिजे, लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायला पाहिजे, अधिकाऱ्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. योग्य वेळी जर आपल्याला तसे काही गोष्टी भ्रष्टाचार आढळले तर ते लगेच त्या संबंधित भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीला लगेच आपण इन्फॉर्म केलं पाहिजे, याचं सुद्धा हे आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे. तर मित्रांनो त्यानंतर थ्री प्रिन्सिपल ऑफ गुड गव्हर्नन्स काय काय बघा, प्रिन्सिपल ऑफ ओपन गव्हर्नमेंट, प्रिन्सिपल ऑफ डायरेक्ट अकाउंटेबिलिटी अँड प्रिन्सिपल ऑफ सिम्पल लॉ रूल अँड रेग्युलेशन. हे एक मॉडेल आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. सामाजिक कारण जे आहेत आपण बघितलं, पैशाला सलाम आहे सगळीकडं, आणि इथिक्स आणि इंटिग्रिटी थोडी ढासळले, त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करता येतं. तर आपण बघितलं सिस्टीममध्ये जर सुधार करण्यासाठी सिस्टीमनं किंवा गव्हर्नमेंटनं कायदे करायला पाहिजेत, एक चांगली व्यवस्था आणायला पाहिजे, अगदी लहानपणापासून शाळेत संस्कारांचं आणि भ्रष्टाचार बाबत एक जागृती मुलांमध्ये करायला पाहिजे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म सुद्धा करायला पाहिजे. आता स्वतःमध्ये काय करायला पाहिजे मित्रांनो, विचारात बदल करायला पाहिजे. मुळात आपण या समाजात शिकलो, आपण या समाजात वाढलो तर समाजाबद्दल आपल्याकडे एक बांधिलकी असली पाहिजे. सिव्हिल सर्व्हंटचं चांगलं ट्रेनिंग द्यायला पाहिजे, त्यांना नैतिकतेचे गोष्टी करायला पाहिजेत आणि लहान मुलांना अगदी घरातूनच याचे संस्कार द्यायला पाहिजेत. बघा अजून काय वाक्य टाकता येईल इंग्लिशमध्ये, नॉन कोऑपरेशन विथ इव्हिल इज नेसेसरी ऍज कोऑपरेशन विथ गुड, किंवा डार्कनेस कॅनॉट वॅनिश डार्कनेस, ओनली लाईट कॅन डू दॅट. मित्रांनो किंवा पसादमाच्या त्या ओळी सुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो. किंवा अजून एक आपली प्रार्थना आपण शिकलेलो, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेमा अर्पावी, यातील काही वाक्य किंवा भावगीतं भक्तिगीतं यांच्यातील काही, किंवा संत व्यक्तींच्या काही जर ओळी त्यामध्ये टाकता आल्या तर खूप चांगलं होईल. आणि मित्रांनो आता सर्वात महत्वाचं त्यानंतर आहे ते शेवट. आता मित्रांनो शेवट हा खूप सकारात्मक असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये सुद्धा जरी भ्रष्टाचाराच्या प्रकाशुरानं एवढं तोंड वर काढलं असेल तरी सुद्धा व्यवस्थेमध्ये समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे नागरिक ही तितकेच आहे. आणि आपण सर्वांनी एक दिलाने देशाप्रती प्रामाणिकपणा अर्पण करून काम केलं तर हा भ्रष्टाचाराचा भस्मासूर नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही, आणि तशी नक्कीच आशा आहे. म्हणजे असं एक सकारात्मक जर आपल्याला त्या ठिकाणी शेवट करता आला तर मित्रांनो नक्कीच एक खूप चांगलं इम्प्रेशन पडतं. आता नक्की पुढच्या वेळी आपण भेटू एका नवीन टॉपिकसह, तोपर्यंत आपलं जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. स्टे ट्यून विथ लोकायत. थँक्यू.